चला बाकीचे चला कृषीतील जमलेल्या तमाम माझ्या माता बहिणीचं रसिक बांधवांचं माझ्या पार्टीच्या वतीने कॅमेरामॅनचं माझ्या पार्टीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते. या ठिकाणी मला मांडी घालून बसा. समोरच बसल्या तुम्ही. ज्यांनी मला बोलवलंय, ज्यांनी कार्यक्रमासाठी आमंत्रित केलंय, एवढा मोठा खर्च केला, त्यात कोमल पाटोळे अन्न म्हणजे काही बारका खेळ नाहीये. ती धाडस पाहिजे. ती धाडस ज्यांनी दाखवलंय त्यांचं नाव आहे जालिंदरजी कापसे साहेब आणि कापसे परिवार यांच्या वतीने या ठिकाणी मी आपल्या समोर आलेली आहे. महिला मंडळ, या कापसे परिवारासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. बघा, इतर कार्यक्रमाची पद्धत थोडी वेगळी आहे, माझी थोडी वेगळी आहे. कारण मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापूर, कोमल पाटोळे आणि सोबत भवन आप्पा नेत्रा जागरण गोंधळ पार्टी आणि सहकारी इतर पार्ट्यामध्ये हिंदी मराठी लोकगीत लावण्या गातात, पण मी माझ्या पार्टीमध्ये हिंदी मराठी गाणे चित्रपटाचे गाणे म्हणत नाहीये. कारण देवाचा कार्यक्रम हा देवाचाच कार्यक्रम झाला पाहिजे. हिंदी मराठी चित्रपटांच्या गाण्यासाठी भरपूर काही कार्यक्रम आहेत. डीजे शो आहे, लावणी शो आहे, तमाशा आहे, ऑर्केस्ट्रा आहे. म्हणून या ठिकाणी मी आपल्यासमोर भक्तिरसाचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम घेऊन आले. कृपया काही जर चुकलं तरी क्षमा असावी. पुढील कार्यक्रमाला सुरुवात. भगवान बोला. 33 कोटी देव जागरणाला बोलवले, 33 कोटी देवांचा लाडका देव श्री गजानन गणपती. कुठलंही कार्य सिद्ध करत असताना पहिल्यांदा आपण गजाननाला बोलवत असतो. तसंही आपल्या कार्यक्रमामधून आपण श्री गजाननाला बोलवलेलं आहे. मग जुन्या माणसाचं म्हणणं काय असतं? काय असतं म्हणलं? पीठ तिथे चाळण नाही, चहा तिथे गाळण नाही, आणि गण तिथे गवळण नाही. गवळण म्हणायची कुणी? गवळण म्हणायची कापसे साहेबांनी. कुठे कापसे साहेब? कुठे नाही म्हणतात ते? असं कसं करतात तुम्ही वाघोबा? काय झालं? त्यांनी नुसती गवळण म्हणायची, बाकीचा कार्यक्रम आपण करायचा. सगळ्या कार्यक्रमाचं नाक म्हणजे गवळण. सर्व कार्यक्रमाचा सार म्हणजे गवळण. सर्वांच्या दिलाची धडकन वाढवणारी म्हणजे गवळण. बरोबर. आणि सर्वांना आवडता जो भाग आहे ती गण आणि गवळण.
आणि ती बी कापसे साहेबांनी म्हटल्यानंतर तुम्हाला लाख रुपये सुपारी कशाची दिली बघ. ती बी खरं आहे म्हणा. हा खराय ती राधा गवळण आपणच बोलवायची आहे. चालतंय म्हणलं. यांच्या भेटीला राधा गवळण कशी आली पाहिजे, आनंदात आली पाहिजे म्हणलं. नवरी नवरदेव कुठे आहेत? नवरी नवरदेव